सकरदरा इलाके में तीन आरोपियों ने दो युवकों पर पत्थरबाजी कर जख्मी कर दिया। यह घटना सोमवार को रात 11:45 बजे हुई। आरोपियों में सकरदरा निवासी साहिल लांजीवार, तन्नु और उसके एक साथी का समावेश है। फरियादी मोबिन सैयद का बेटा जहीर अहमद अपने एक मित्र से मिलने के लिए जुना सकरदरा इलाके में गया था। वह आरोपी साई अपनी दुपहिया रफ्तार से चलाकर शोर मचा रहा था। स्थानीय युवक गुंजन ने उसे समझाया। साई उसके साथ मारपीट करके चला गया। साई अपने मित्र तन्नु और अन्य के साथ दोबारा पहुंच गया। जहीर और उसके मित्र पर पत्थरबाजी शुरू कर दी। जुना सकरदरा गोवंडीपुरा या ठिकाणी 10:30-11 सुमारात काही मुलं तिथली वस्तीतली बसलेली असताना त्या वस्तीतून एक मुलगा जोरात मोटरसायकल चालवत जात असताना आवाज करत जात असताना त्यांना दिसून आला म्हणून त्यांनी थांबवलं आणि विचारणा केली असता त्या दोघांचा आपसात बाचाबाची झाली आणि हातापाई झाली। त्याच्यानंतर तो मुलगा निघून गेला आणि त्याच्या दोन मित्रांना बोलवून परत आल्यानंतर परत एकमेकांना हाताबुक्कीने मारहाण झाली। त्या दरम्यान वस्तीतली लोकं जमा झाली, त्यामुळे तो पळून जाताना त्यांना रस्त्यावरचा दगड उठून फेकून अंधारात फेकून मारला। तो फिर्यादी यातील जखमी आहे जहीर अहमद, 19 वर्षाचा मुलगा आहे त्या वस्तीतला। त्याला कपाळावरती डोक्याला लागला आणि ती गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला मेडिकलला घेऊन गेले। त्यांच्या तक्रारी त्याच्या वडिलाच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यात एक साहिल लांजेवार आणि शेख मुजकर उर्फ तन्नू ह्या दोघांना आपण अटक केलेली आहे। त्यांचं पूर्व इतिहास काही नाही, रेकॉर्ड नाही, पण हे या घटनेत आपण या गुन्ह्यात दोघांना अटक केलेली आहे आणि पुढचा तपास करत आहोत। कॅमेरा पर्सन मायकल के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।